बेसिकली आपण काय करतोय? बेसिकली एक मराठी सिनेमा आहे, 12 वर्ष 6 महिने. माझे मित्र पिपरे हे दिग्दर्शक आहेत. एक वेगळी भूमिका, खरंच वेगळी भूमिका आहे, कारण मी एक भाजी विक्रेता संघाचा अध्यक्ष दाखवलो आहे. एक कॅरेक्टर आहे माझे, उदित कारंडे म्हणून. पण यात एक युनिक अशी गोष्ट आहे की आजपर्यंत बालकामगारावर आक्षेप येतो, बालकामगार तुम्ही काम करू शकत नाही हॉटेलमध्ये, हे करत हे खरं आहे, हा नियम आहे. पण त्यांचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू या सिनेमात दाखवलेला आहे की बालकामगार तर काम करू शकत नाही. एका बालकाचे जे सर्कमस्टान्सेस असे असतील की त्याचं कोणीच वाली नाही आहे, कोणीच पालक नाही आहे, तो सर्वाईव्ह कसा करणार? सरकार अर्थात काही बालकांना हेल्प करते, पण असे काही बालक आहेत की सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत. असं म्हणजे एक वेगळं आहे, एक धाडसी एक स्टेटमेंट किंवा धाडसी एक विचार, धाडसी एक कॉन्सेप्ट या चित्रपटात मांडलेली आहे, जी खूप युनिक आहे. आणि ते द्वंद्व दाखवलेलं आहे की एकाकडे जो बालक म्हणून जो काम करतो आहे ते आणि आम्ही या दोघांवर एकमेक आरोप करत आहेत, आणि वकील म्हणतो की इतक्या वर्ष पहिल्यांदा केस आलेली आहे माझ्याकडे. तर असा हा एक प्रवास दाखवला, त्या बालकाचा एक प्रवास दाखवला आहे. त्यात येणारे आम्ही कॅरेक्टर्स आहेत. बेसिकली हो म्हणायचं कारण हेच की एक युनिक कॅरेक्टर, एक युनिक सब्जेक्ट, आणि खूप छान प्रकारे एक साधा सोप्पा सरळ सिनेमा शूट होतो आहे. म्हणजे उगाच शोषागिरी न करता विषय ठळक कसेपणे लोकांपर्यंत पोहोचेल, तो विषय लोकांना कसा कळेल, तो विषय एक्झॅक्टली कसा शूट व्हायला पाहिजे, हे पिपरे आणि त्याचे सहकारी हा चित्रपट करत आहेत. आणि त्यामुळे मी आता कोर्टात खूपशे वेळ मी कोर्टात म्हणजे डायलॉग नाहीत मला, मी बघतो आहे. त्यामुळे फार मजा येते, खरा वेगळा सब्जेक्ट आहे म्हणूनच मजा येते. त्यात आम्ही 2 गाणी केली आहेत, पर ह्यात आणखी एक युनिक अशी गोष्ट आहे की ॲटम सॉन्ग आम्ही केलं, पण ॲटम सॉन्ग हे ॲटम सॉन्ग नाही आहे. ॲटम म्हणजे अश्लील अरे ॲटम नाही, त्यांच्या फॅमिलीतलेच म्हणूनच ॲटम करतात, म्हणजे इट्स नॉट ॲटम, बट यू तुम्हाला ते हां तुम्हाला ती एक गंमत मिळते. आम्ही सगळे भाजीवर नाचतो आहे, त्या मुलीवर तिची काकी दाखवली ती, त्या मुलाची ती काकी असते, नाही तुम्ही परफॉर्म करा म्हणून. त्यामुळे ॲटम सॉन्ग तुम्हाला दिसेल, पण अश्लील नाही, अगदी सोबर, कुठेही अंग प्रदर्शन नाही, एक फॅमिली येऊन तिकडे परफॉर्म करते आहे, असं ॲटम सॉन्ग आहे. मुली आहेत मागच्या, पण कुठेही अश्लीलता नाही आहे, कुठेही वल्गर डायलॉग नाही आहेत, वल्गर लिरिक्स नाही आहेत. म्हणजे हे एक वेगळा प्रकार आहे. कॉन्सेप्ट म्हणून पिपराला मी खरंच सॅल्यूट की हा वेगळा विचार आलेला आहे, आणि म्हणूनच हा चित्रपट करायचा वाटला 12 वर्ष 6 महिने. विजय सर, आपलं असं वाटत नाही काही आपण ह्या जो चाइल्ड लेबरचा कायदा त्याला आपण चॅलेंज करतोय असं वाटत नाही काय? चॅलेंज करतोय कसं आहे, चॅलेंज नाही आहे, हे चॅलेंज नाही, एक मत मांडलेलं आहे. जर असं झालं तर काय करायचं, यावर सरकार म्हणा किंवा कायदा म्हणा विचार करू शकेल कदाचित, बदलेल न बदलेल ते काही माहिती आहे, पण आमचा एक विचार असतो ना, एक कोण सरळ जण एक बंडखोरी असतेच ना. आज तुम्ही वेगळे सब्जेक्ट तुम्हाला येतात, वेगळे सब्जेक्ट तुम्हाला कळतात, वेगळे सब्जेक्टवर तुम्ही विचार करता, ही बंडखोरीच असते. बंडखोरी तुम्हाला करावीच लागते, तरच तुम्ही एक वेगळा विचार करू शकता. त्यामुळे बंडखोरी म्हणून एक वेगळा विचार आहे. आता कायदा म्हटल्यानंतर त्या यानेच जाणार, जेव्हा कोण सरकार ठरवेल किंवा कायदा जेव्हा ठरवेल तेव्हा वेगळा होईल, पण एक बंडखोरी या चित्रपटातून आहे. माझे आकाश घरत म्हणून माझा एक मित्र आहे, तो आम्ही खूप वर्ष एकमेकाला ओळखतो आहे, आणि सगळी नवीन मुलं आहेत. पण ह्यात कोणी नवीन वाटत नाही अशासाठी वाटत नाही की सगळे नाटकातून आलेले आहेत, कोणी ते उभे नाही गेलेत, आणि ती कॅरेक्टर्स ही खरी वाटतात. मेकअप चोपडून असे मस्तपैकी केस मिंजून हिरोगिरी करतो असं नाही आहे, सगळे रिअल रिअल कॅरेक्टर वाटतात. म्हणजे मी पण फर्स्ट टाइम इतकी वर्ष मी स्टाईल केली, तेव्हा म्हणलं ती ह्या कॅरेक्टरला सूट झाली, चष्मा लावून असंच ॲज इट इज मी आहे. अध्यक्ष आणि आम्ही सगळे मित्र ते इम्रान चाचा म्हणून आहेत, ते खरंच म्हातारे आहेत, खरं त्यांची दाढी आहे, असे सगळे आहेत. सिनेमा हा सब्जेक्ट जर खरा असेल तर बाकीचंही खरं दिसायला पाहिजे, आणि ते दिसतं चित्रपटात. आमचा चित्रपट हा किमान चांगला होईल याची मला पूर्णपणे ग्वाही आहे. असं लहान मुलांवरती आधारित जेवढं काय सिनेमा आला, तर हिंदीमध्ये आपण बोललं गेलो तर स्लमडॉग मिलियनेअर, मराठीत तर बरेच सिनेमा येऊन गेले आता लहान मुलांवरती आधारित, तर त्या सगळ्या सिनेमाने ऑलमोस्ट एव्हरी सिनेमा त्यांनी चांगलंच बिझनेस केलेला आहे, तर ह्या सिनेमाकडून आपल्याला किती एक्सपेक्टेशन्स आहेत आणि काय म्हणजे एक्सपेक्टेशन तर आहेत, फक्त हा चित्रपट लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे, पोचला पाहिजे.
तरी चांगली गोष्ट आमची लोकांना कळेल की काय वेगळी गोष्ट आम्ही मांडलेली आहे. आता एक त्रास होतो आहे की भाऊ गर्दी खूप आहे चित्रपटांची. आता गेल्या शुक्रवारी 9 चित्रपट एका वेळी रिलीज झाले. तसं हा चित्रपट रिलीज होताना 9 चित्रपट असता कामा, 9 पण नाही, 4 तरी पण असता कामा नाही असं मला वाटतं. कारण आमचा निर्माता हा करोडपती आणि लाखोपती नाही आहेत. हा सगळे खरेखरी लोकं येऊन, खरी लोकं येऊन काही पैसे काढून हा चित्रपट करत आहेत. पण त्यांना हे थोडंसं बाबा अडथळा येऊ नये अशी देवाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि मग हा जर चित्रपट प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचला तर लोकांनी यातली गोम कळेल की बंडखोरी जी आम्ही सब्जेक्टमध्ये मांडली आहे ती कळेल लोकांना. पिंपरे साहेबांबद्दल काय बोलेल, जे या सिनेमाला दिग्दर्शक आहेत त्यांच्याबद्दल त्यांची तुमची ओळख कशी झाली? नाही, पिंपरे पण माझे खूप वर्ष मित्र आहेत. आम्ही 4-5 वर्ष आम्ही एकमेकाला ओळखतो आहे. मागे हिंदी सिनेमा आम्ही करत होतो पण त्यावेळी ते काही झालं नाही. तशीच आमची मैत्री राहिली. त्याने म्हणाली दुसरा चित्रपट मी चालू करतो आहे, मराठी चित्रपट आहे, छोटं कॅरेक्टर आहे पण खूप चांगला कॅरेक्टर आहे. तू म्हणतो करूया ना, आपण बरेच वर्ष आपण असोसिएट आहोत, करूया आपण. आणि त्यांच्याकडे मी काम केलं नव्हतं पण हा चित्रपट करता करतानाच कळलं की एखादं वेगळं आहे, चांगला आहे, यांचा विचारही चांगला आहे आणि आपण हा चित्रपट करायला पाहिजे एक. आणि दुसरं मी कमर्शियल ॲक्टर आहे, व्यावसायिक नट आहे मी. मी एक चांगला सब्जेक्टला आणि काम आला मी नाही तर म्हणतच नाही मी. पण खूप काम जर वाईट असेल किंवा खूप चित्रपट चांगला असेल तर मी नाही करत, मी नाही करत, काही गरज नाही. पण तसं सोलापूरचा एक माझा मित्र आहे रमेश शेट्टी म्हणून, नॉट रमेश शेट्टी, पवन बनसोडे. त्या तो एक त्याचं मोठं काय हे नाही आहे. पण आपण जर काही नवीन लोकांना सपोर्ट नाही केला तर नवीन लोक सिनेमा कधी करणार? आज नवीन लोक नवीन सब्जेक्ट घेऊन येत आहेत. आम्ही नवीन सब्जेक्ट घेऊन येत नाही आहोत. आम्ही जे चित्रपट करता नवीन सब्जेक्ट घेऊन आम्ही येत नाही आहोत. नवीन मंडळी, नवीन मुलं ही सब्जेक्ट घेऊन येत आहेत. तर ह्यांना आपण प्रोत्साहन न देणं तर कोणा देणार? मग कदाचित चित्रपट थोडासा वाईट पण असेल, वाईट सेटअपचा पण असू शकेल. पण मी ॲक्सेप्ट जेव्हा करतो तर बघतो नवीन आहे, हा धडपड करतो आहे, तर त्याला सपोर्ट करणं माझं कर्तव्य. कारण अध्यक्ष असताना मी भाषणं करायचो, आपण नवीन लोकांना सपोर्ट करायला पाहिजे, नवीन लोकांना सपोर्ट करायला पाहिजे. आणि मी आता अध्यक्ष नाही आहे पण मी सपोर्ट करायचं नाही का? तर मी सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे पैसे कमी करूनसुद्धा मी काम करतो, त्यांच्याकडे जाऊन काम करतो. मी 2-3 दिवस मी काम करतो. कारण करा, सपोर्ट करूया, बघूया. तसं मी काय शाहरुख खान नाही आहे का, मी काय रणवीर सिंग नाही आहे की चित्रपटात काम केलं तर माझी इमेज खराब होईल का चित्रपट हे होईल. मला असं वाटतं कुठल्याही चित्रपटात मी जाऊन काम जर जाऊन केलं तर एक प्लस थोडंसं होईल या चित्रपटाला असं मला वाटतं की मी बरा ॲक्टर आहे. आणि त्याने सपोर्ट तर करायला पाहिजे ना. आय हॅव टू सपोर्ट नवीन लोकांना, तरच ते बिचारे काहीतरी करू शकतील. माझं नाव एटी पिपरे आहे. मराठी चित्रपट 12 वर्ष 6 महिने, लेखक दिग्दर्शक मीच आहे. आणि ह्या चित्रपटाची विशेष गोष्ट अशी आहे की आम्ही लेबर चाइल्ड म्हणून बनवतो पण त्याच्यामध्ये कुठेही क्लायमॅक्सला लेबर आहे आणि तो चाइल्ड आहे हे शो होत नाही. त्याच्यामुळे माझा खूप अतिविश्वास आहे या चित्रपटावर. सर, ह्या स्टोरीबद्दल जेव्हा आपण बोलतो, जेव्हा आपण स्क्रिप्टबद्दल बोलतो, ह्या ट्रू इव्हेंट्सवरती बेस्ट स्टोरी आहे? नाही नाही, ट्रूशी काही संबंध नाही याचा. तशी स्टोरी लिहायला घेताना परिपूर्ण ती आर्टिफिशियल आहे. पण कुठे जर ती मॅच होत असेल तर ते एक योग समजायचं, कारण तसं काही नाही. जेव्हा आपण चाईल्ड लेबर बालकामावर, त्यात बरेच काय स्टोऱ्या आहेत. हो, आपली स्टोरी वेगळी कशी? वेगळी अशी आहे की चाइल्ड लेबर काम करताना त्यांना काढून बाहेर कुठेतरी पाठवतात, ही वेगळी अशी आहे. तर मी चाइल्ड आहे म्हणून काय झालं, माझे काही अधिकार आहेत की नाही? जर माझी इच्छा, मी चाइल्ड आहे म्हणून मी माझ्या इच्छेनी एखादी गोष्ट पूर्ण करू शकत नाही असं कुठल्या कायद्यामध्ये आहे? आमचा चाइल्ड लेबर विचारतो जज साहेबांना, सर माझे आई वडील नाहीत म्हणून मला आयएस बनायचं आहे, मी ती बनू नये काय, मी माझ्या कमाईवर बनतो. तर सरकारच्या कायद्यामध्ये असं ते बंधन नाही आहे की कुठल्या वयामध्ये काय करायचं. मी जे करतो आहे मी कोणाकडे जॉब करत नाही असं तो कोर्टात सांगतो. नाही, तिथे कुठेही चॅलेंज नाही आहे. आम्ही फक्त आमचं मत मांडतो आहे आणि त्यांच्या कायद्याला आम्ही कुठेही छेडलेलं नाही. आम्ही स्वतःही बालकामगार विरोधीच आहोत. बालकामगारांनी काम करू नये. पण चित्रपटामध्ये बालकामगार हा सब्जेक्ट नक्की आहे, पण तो बाल कामगार आहे की नाही हे चित्रपटामध्ये कळणार. आणि तो कशाप्रकारे प्ले करतो, कारण ते आता सांगितलं तर मग चित्रपटाची मजा संपेल. ते आपल्या बाजूला जे दोन
नक्की हे आमचे जे भाजी विक्रेते संघाचे सेक्रेटरी आहेत जे चेअरमन पाटकर सर आहेत त्याचे हे सेक्रेटरी आहेत यांचं नाव आहे आकाश घरत बाकीची माहिती ते सांगतील चित्रपटात त्यांना काय काय मजा आली काय कॅरेक्टरबद्दल काय बोलायचं नाही ह्या कॅरेक्टरबद्दल बोलण्याअगोदर मी या कथेबद्दल पहिलं बोलेन की ही कथा नक्कीच वेगळी आहे मी जरी फार मोठा नट नसलो तरी जे काही सिनेमे मी केलेत जे आता जे करतो आहे लाईनमध्ये मी कथेला पहिले प्राधान्य देतो कथा चांगली नसली तर मी सिनेमा स्वीकारत नाही म्हणजे हे बोलणं अतिशयोक्ती आहे पण ही खरी गोष्ट आहे कथा चांगली असली पाहिजे हा विषय खरंच वेगळा आहे आणि एक अशा विषयावर भाष्य करत आहेत की बाल गुन्हेगार आहे की नाही हे नुसतं कोणीतरी बघून वगैरे कसं ठरवणार एखादा मुलगा स्वतः एखादा व्यापार करू शकतो आता एखादा मुलाला वाटलं की 10-12 वर्षाच्या मुलाला वाटलं मला काहीतरी विकायचं आहे दुकानात म्हणजे इथून माल विकत घेतला तर त्याला ते करायचं आहे कोणतंही काम तर मग त्याच्या इच्छेने त्याला करायला बंधन कशाला असायला पाहिजे असं भाष्य ह्या चित्रपटात केलं आहे आता ते कायदेशीरदृष्ट्या काय आहे ते सरकारण्याचा विचार करावा बरोबर गेलं अशा कितीतरी गोष्ट आहेत आता मुलं रस्त्यावर भीक मागतात आपण जे बघतो मग तेव्हा ते त्याबद्दल काय म्हणायचं तो गुन्हा नाही आहे का काम करतात त्यांच्यावर बंधन आणि भीक मागतात त्यांना सरकारने मोकट सोडलेलं आहे ठीक आहे त्याच्याबद्दल पण कायदे असतील पण ते पहिलं करायला पाहिजे ना असा विषय खरं नाव आहे श्रेयरी अभ्यंकर पिक्चरमध्ये मी राजूराऊत नावाचा एक कॅरेक्टर प्ले करतोय त्या कॅरेक्टरच्या भोवती पूर्ण सिनेमा फिरतोय आणि त्याचे आई बाबा एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांना थोडा अपघात होतो आणि त्याच्यामध्ये त्याचे आई बाबा जे असतात ते जखमी होतो आणि त्याला मात्र आय एस ऑफिसर बनायचं असतं पण त्यासाठी जे काय तो जी धडपड करतो ती सगळी या पिक्चरमध्ये दाखवली आहे एवढं मस्त बोलतोय कुठे शिकलं कुठेच नाही काय करतो तू शाळेत जातो कितवीला आहेस तू सध्या मी आता 6वीला आहे 6वीला आहेस कुठली शाळा पुण्यातली ज्ञान प्रबोधिनी गुरुकुल आणि इथे आपल्याबरोबर तुझ्याबरोबर कोण कोण ऍक्टर्स अजून शूट करतात काय काय बघितलं आज तू सेटवर आत्ता आमचे 2-3 दिवस झाले आमच्या कोर्टातले सीन सुरू आहेत कॅमेरा अजून हे जे दिसतंय ते मागचं असं बरंच काय काय बघितलं कोर्ट म्हणून हा आयुष्यात पहिल्यांदा बघतोय काय हो पहिल्यांदा बघतोय कसं वाटलं कोर्ट आलो सगळ्यात पहिल्यांदा कोर्टमध्ये जेव्हा काय असेल कसं असेल अशी आलं तेव्हा असं होतं सिरियलला बघितलं असेल हो आणि जेव्हा पर्यंत आलं तेव्हा त्या न्यायाधीशांच्या सीटवर बसून बघितलं येऊनच न्यायाधीश झाले तू लगेच आणि खरं म्हटलं तर विजय पाटकर साहेब शूट करतात एवढे लिजेंडरी ऍक्टर्स आहेत त्यांचा सिनेमा तर तू लगेच बघितला असेल आला असेल काय कसं वाटलं त्यांना भेटून तुला त्यांना भेटून छान वाटलं आणि पहिल्यांदाच त्यांना भेटत होतो त्यामुळे राजू गायकवाड गायकवाड साहेब काय सिनेमाला काय आपण कॅरेक्टर करताय या सिनेमामध्ये मी अण्णाचा कॅरेक्टर करतोय जे अण्णाचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलचे मालक आहेत रिच आहेत आणि ते भाजी मंडईमध्ये हॉटेल आहे अण्णाच्या हॉटेलमध्ये भाजी मार्केटमधले सर्वच लोक येतात नाश्ता करतात चहा प्यायला नाश्त्याला सर्वजण येतात असं ते कॅरेक्टर आहे या सिनेमाबद्दल काय बोलेल तुम्ही 12 वर्ष आम्ही या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर ॲक्च्युली तो जो छोटा मुलगा आहे चाईल्ड तो आणि अण्णा यांचं एक अटॅचमेंट वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे की तो अण्णाकडे येतो चहा घेऊन जातो आणि तो मार्केटमध्ये देतो अण्णाला याची कोणत्याही प्रकारची कल्पना वगैरे काही नसते आणि असा मस्त सिनेमा असा बनवलेला आहे डायरेक्टर पिपरे सरांचं टेक्निकली बाजू खूप स्ट्रॉंग आहे आणि खऱ्या अर्थानं हा पिक्चर ज्यावेळी तुम्ही पडद्यावरती बघाल त्यावेळी तुमच्या मनामध्ये असं येईल की नाही खरंच की 100% मी हे त्याच्यामध्ये माझा असं डायलॉग आहे की जजसाहेबांना मी सांगतो की आम्ही आमच्या दुकानावरती स्पष्ट बोर्ड लिहिलेला आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा चाइल्ड लेबर आमच्या दुकानामध्ये कामाला ठेवत नाही आहे म्हणजे आम्ही परत कामावर ठेवण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न येतच नाही आहे अशा प्रकारचे डायलॉग्स आहेत मग त्याच्यामध्ये आणि त्या जे संस्थेचे लोक आहेत त्यांना आढळून आलेली परिस्थिती आणि अण्णाने सांगितलेली परिस्थिती मग याचा सर्व असा मिक्सअप खूप छान बनवलेला आहे यांनी आणि जेव्हा आपण तुम्ही तो सिनेमा पडद्यावरती बघाल त्यावेळ खरंच तुमच्याही मनामध्ये एक भावना निर्माण होईल की जे कोणते चाइल्ड लेबर असतात
ते संस्थांनी त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, त्यांना एक कोणता तरी सोर्स केला पाहिजे त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा, सगळ्या प्रकारचे त्यांना काही ना काहीतरी सुविधा करून चांगल्या प्रकारचे दिले पाहिजे. असं नाही की ते देत नाहीत, देतात, 100% देतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण जे इतर बाहेर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो का, किंवा एक्झॅक्ट सत्य परिस्थिती काय आहे. काही लोक आपण बघतो की कामाला येतात, बऱ्याच वेळा आपण इतर ठिकाणी बघतो की छोटी छोटी मुलं काम करताना दिसतात आपल्याला. ॲक्च्युली दॅट्स रॉंग, खूप चुकीचं आहे ते. बट त्यांच्यासाठी जे म्हणतात दॅट्स रॉंग, ते त्यांच्यासाठी काय करतात का, हे काय करतात आणि काय असावं, आणि एक्झॅक्ट त्याच्या पाठीमागची परिस्थिती, रूपरेषा काय आहे, हे दाखवण्याचं काम या पिक्चरमध्ये केलेलं आहे. थँक्यू सर. नमस्कार, मी योगेश राजगुरू. अच्छा, नमस्कार, मी योगेश राजगुरू आणि माझी भूमिका आहे वकिलाची भूमिका. आणि मी जो राजू कॅरेक्टर आहे आमच्या मूवीचा, त्याचा मी काका पण आहे. तर काका आणि वकील दोन्ही मीच आहे, त्याचा माझं कॅरेक्टर आहे मूवीमध्ये. मॅडम, आपण मी एक काकीचं रोल प्ले करते. माझं नाव तन्वी कल्पेश गांजेवाला आहे. मी अंजली नावाचं कॅरेक्टर प्ले करते या 12 वर्ष 6 महिन्याच्या मूवीमध्ये. सरांचं दिग्दर्शन खूप मस्त आहे. म्हणजे जो टॉपिक त्यांनी घेऊन आलेला आहे, हा एक समाजावर एक टाईपचा प्रकाश दाखवण्यालायक आहे की आपल्या अवतीभोवती खूप काही चाईल्ड लेबर्स असतात, पण त्याच्यावरती आपण करू काही नाही शकत. तर आम्ही एक आमच्या फिल्मच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस व्हाव असं आमची इच्छा आहे. म्हणून सरांनी सोशल मेसेज येणं पण खूप जरुरी आहे आजकालच्या. आणि टिपरे सरांनी आम्हा लोकांना एवढं चांगलं चान्स दिलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आय एम शुअर की ही मूवी खूप चालणार आणि यात खूप चांगलं सोशल मेसेज आहे. लहान पोरांबद्दल जेही प्रॉब्लेम्स होत आहेत ते सॉल्व्ह करण्याचे खूप प्रयत्न केले. आमचं शूट खूप खूप मेहनत करत आहेत सगळे. आता एक प्रश्न विचारायचा, बोला. येस, कधी कधी ब्रिज ट्रॅफिकला ते लोक त्यांना आईबापांच्या प्रेशरमध्ये त्यांना पैसे हवे असतात, पण आपण पैसे ना दिल्याबद्दल त्यांना अजून काही कपडे किंवा फूड तेवढं डोनेट केलं तर तेवढं त्यांच्यासाठी चांगलं होणार. मग ते भीक मागायची जरूर नाही. युजली कपडे डोनेट करत असतो आमचा मित्र परिवार सगळा, आणि आम्ही पैशाची मदत नाही करत. आम्ही जर त्यांना ते म्हणतात भूक लागली तर आम्ही खायला देतो, कारण पैशाचा लोभ नको त्यांना. आता पैशाचा लोभ भेटला कुठल्याही चाईल्ड लेबरला किंवा कोणालाही, तर ते पैशांसाठी मागं पळतील. पण जर त्यांना वेळेवर खायला भेटलं तर ते दुसऱ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करू शकतील. थँक्यू. माहिती म्हणजे आम्ही इथे 12 वर्ष 6 महिने या चित्रपटाच्या शूटसाठी आलेलो आहोत. मतलब 4-5 दिवस झाले आहोत. जवळपास आम्ही क्लायमॅक्स शूट करत आहोत आणि शूटिंग झाल्यानंतर आमची तयारीच असते रिलीज करण्याची. त्याच्या मागे लागणार मुद्दा तर तोच असतो. आपल्या सिनेमाला ॲक्टर्स म्हणून कोणकोणत्या ॲक्टर्स म्हणून बालकलाकार म्हणून राजू कॅरेक्टर प्ले करतो. त्याचं रिअल नाव आहे श्रीहरी अभ्यंकर, तो बालकलाकाराचा प्ले करतो. आणि एक कृतिना वर्तक उर्फ सुनामी, ती त्याच्या छोट्या बहिणीचा कॅरेक्टर प्ले करते. आणि हे रघुअण्णा, त्याच्यावर खूप जीव आहे यांचा, पण यांच्याच विरुद्ध केस होते की यांच्या हॉटेलमध्ये तो जॉब करत असतो म्हणून. आणि एक NGO आहे ग्रुप, त्यांची नजर पडते यांच्यावर आणि ते केस करतात आणि प्रकरण कोर्टात येतं. आणि आम्ही कोर्टात आलेलो आहोत तोच पोझिशन शूट करण्यासाठी. हा उद्यापर्यंत आमचं जवळपास संपेल. संपलं आहे, 2-3 दिवसाचं बाकी आहे, फिनिश आहे. मग शूटिंग मे जूनचा आमचा प्लॅन आहे, पण रिलीजचा जो प्रश्न असतो, थिएटर्स अवेलेबल आहेत की नाही आणि प्रॉपर डेट आहे की नाही, सगळ्या गोष्टी बघून करायचं. मागे पुढे होतं, पण आमचा टार्गेट आहे मे जूनचा. हां, आणि आमचे एक उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कृतिना, ही सर्वांमध्ये टप कॅरेक्टर आहे. ये तू इकडे, तू नसेल तर आमचा चित्रपट इनकम्प्लीट आहे. आणि ही बालकलाकार आहे, बाल कामगार नाही, पण जो मुलगा आहे तो आई वडिलांच्या ट्रीटमेंटसह हिचं एज्युकेशन करतो आहे कम्प्लीट. आणि हिला माहितीच नाही हिचे आई वडील कुठे आहेत आणि आहेत की नाही तेही माहिती नाही. म्हणजे शूटवर मजा येत आहे. आता कोर्टचा चालू आहे सीन, म्हणजे जो आता होणार आहे तो कोर्टमध्ये होणार आहे. आणि
हा एक सोशल मेसेज आहे सगळ्यांसाठी. कुठला सोशल मेसेज आहे सगळ्यांसाठी? पिपरे सरांना विचारूया काय, पिपरे सरांना विचारूया काय सोशल मेसेज आहे सर, काय सोशल मेसेज असा आहे की अधिकार हा आपली इच्छा पूर्ण करण्याचा सर्वांनाच आहे आपल्या देशाच्या घटनेनुसार. बालकामगार हा कायदा आहे देशासाठी, पण त्यांच्या इच्छेचं काय ज्यांना कुठलंच बॅकअप नाही असे बरेच आहेत. भीक मागत आहेत रस्त्यावर, आता मी ट्रॅफिकला सिग्नलला उभं असते तिथे चणे विकतही येतात, काही जण फ्रूट विकतात, मी स्वतःही बघतो. आणि बालक आला कुठला तर मला गरज नसेल तरी मी ते घेतो, कारण ते मला फिलिंग होतं तो चित्रपट बनवतो आहे म्हणून. कारण ते लिहिताना ते सगळ्या फिलिंग्स आणून लिहिलेलं आहे. मला आवश्यकता नसतं अशा बऱ्याच वस्तू माझ्याकडे घेऊन ठेवलेल्या आहेत. छोटा मुलगा की एकदम खरोखर तो हँडिकॅप असेल असा, मी त्यांच्याकडून घेतो त्या वस्तूची मला गरज नसेल तरी. आणि तिथूनच त्या मला आयडिया येत गेला की याच्यावर काहीतरी केलं. ज्यांच्या मागे काहीच बॅकअप नसताना आणि त्यांची इच्छा काही, तर मी एकाला विचारलं का रे तू हे का करतो, तर काहीच नाही तर सर काय करू. बरं ठीक आहे, मी इच्छा नाही, इच्छा भरपूर आहे. मग अशी आयडिया येत गेली येत गेली येत गेली, मग त्याला एक कमर्शियल टर्न दिला. तसं बघायला तर आर्ट सब्जेक्ट म्हणतात, पण आर्टने त्याला पूर्ण कमर्शियल टर्न दिलेला आहे. आणि मेसेज हा जातो की त्यांच्याही इच्छा आहेत, एक तर सरकार त्याच्यावर बंधन टाकतं, तर त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. जसे की आई वडील आपल्या बालकांना काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांचा तो बॅकअप आहे. आता ज्यांच्या मागे काही बॅकअप नाही, तर सरकारने त्यांची इच्छा विचार की बाबा तुमची काय इच्छा आहे. तर ह्या मुलाची इच्छा आई वडिलांनी मला ठरवलं होतं आय एस ऑफिसर बनवण्याची, ती मी पूर्ण करणारच. माझी इच्छा रोखण्याचे अधिकार सरकारलाही नाही, असं कोर्टापुढे बोलतो आहे. विजय पाटकर साहेब त्यांची बरीच जुनी ओळख आहे. आम्ही चित्रपट खूप कमी केलेत, मला वाटतं 3 चित्रपट केलेत मी त्यांच्याबरोबर, पण ओळख एकाच चित्रपटातच चांगली होती, नंतर ती कंटिन्यू राहते. आणि आमचे दोघांचे विचार मिळतात जुळतात, आमच्यामध्ये कधी आर्ग्युमेंट्स होत नाही. कधी म्हणतात अरे पिपरे असं घे, ठीक आहे सर. कधी म्हणजे नाही नाही हे आवश्यक आहे, कारण त्याचं लिंक कुठेतरी आहे. बरं ठीक आहे, तू आम्ही ॲडजस्ट करून घेतो. ठीक आहे, आपण बेसिकली हा सिनेमाबद्दल काय? माझं नाव संदेश शिरसाट आहे. मी या फिल्ममध्ये एक एनजीओचा वकीलचा रोल करतो आहे. आणि हा खूप वेगळा विषय आहे आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल. सो प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पहा. आणि पिपरे सरांचाही खूप आभार, निर्माते सरांचाही खूप आभार की त्यांनी एवढा चांगला चान्स दिला मला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. नमस्कार, मी अजय कुलकर्णी. मी या पिक्चरमध्ये 12 वर्ष 6 महिने या चित्रपटामध्ये सरकारी वकिलाचं काम करत आहे. जसं आत्ता पिपरे सर म्हणाले, लहान मुलांना एक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण त्यांना काही इच्छा आहेत, त्यांच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना जेवढा हक्क आपल्या संविधान दिला आहे तो हक्क त्यांना पूर्ण करायला आलाच पाहिजे. त्यासाठी हा एक चांगला सब्जेक्ट त्यांनी निवडलेला आहे. एक चांगली थ्रू आउट स्टोरी जी आपल्याला पाहिजे असते ती आहे. आणि त्यासाठी मी त्यांना थँक्यू बोलतो की त्यांनी मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. आपल्या निर्माते सरांचं धन्यवाद. आणि खूप छान वाटलं, एक चांगला एक्सपिरियन्स भेटला. पाटकर सर होते, त्यांनाही त्यांच्यासोबत काम करून पण खूप छान वाटलं, एक वेगळा अनुभव भेटला. आता मी तुम्हाला बघितलं हा वकिलाचं गाऊन घालून तुम्ही बाहेर फिरत होता, काय करणं गेलं होतं काय? कुठे? मी बाहेर फिरत नव्हतो, आमची आता लंच ब्रेक झाला होता आणि आम्ही इथेच बसलो होतो. आता जस्ट आमच्या मेकअप रूममधून जाऊन मी इकडे आलो होतो. मला वाटलं काय बाहेर जायचं? नाही, बाहेर फिरून असं गाऊन कॉस्ट्युमवर बाहेर नाही जाता येणार. थँक्यू. ये 12 वर्ष 6 महीने जो मराठी फिल्म है, बहुत बढ़िया सब्जेक्ट है. बाल कामगार जो हमारे देश की बड़ी समस्या है, उस समस्या को लेकर ये फिल्म बनी है और बहुत अच्छी तरीके से उसे सुलझा है उसने. फिल्म में डायरेक्टर है पिपरे साहब. जी हाँ. निर्देशन में उनके डायरेक्शन में काम करने का सलाहकार बहुत बढ़िया, काफ़ी तजुर्बेकार इंसान है वो. काफ़ी सालों से हिंदी फिल्म इंडस्ट्री में, मराठी फिल्म इंडस्ट्री में है. बहुत शांति से काम करते हैं. आजकल के लोग, जवान लोग काफ़ी गर्म मिजाज के होते हैं, लेकिन वो बहुत ही ठंडे तरीके से काम करते हैं. रियली ग्रेट.
अच्छी कुर्सी पर आप बैठे थे जी हाँ, आपके सामने ये पूरा ड्रामा हो रहा था, आप क्या समझा आपने उस कुर्सी के बारे में या क्या महसूस किया उस कुर्सी पर बैठ के कम से कम बतौर एक्टर? बहुत बढ़िया महसूस किया कि जज के कुर्सी पर बैठा हूँ तो एक अलग टाइप की रिस्पॉन्सिबिलिटी आ जाती है और उस रिस्पॉन्सिबिलिटी को लेकर हमें डायलॉग डिलीवरी करनी पड़ती है और मुझे लोगों का बहुत प्यार मिला है कि नहीं सर आप जज जज रहे हो करके, बहुत अच्छा लगता है काम करने के लिए। थैंक यू सर।